नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करत असाल किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचा विचार असेल तर तुम्हाला तुमचं बजेट जरा वाढवावं लागणार आहे. रुपयाच्या किमतीत सतत घट होतीये आणि सध्या रुपया गेल्या 13 महिन्यांमधल्या नीचांकी किमतीवर पोहोचलाय. म्हणजेच एक महिना आधी एका डॉलर मागे 62 रुपये द्यावे लागत होते, आता 63 रुपये 70 पैसे द्यावे लागणार आहेत. 10 रुपये खर्च होत होता, आता तो किमान 37,000 झालाय. तर बँकॉक पटैयाचं 1 लाखांचं पॅकेज आता 1,10,000 पडणार आहे. फक्त पॅकेजच नाही तर व्हिसा, परदेशातलं शॉपिंग आणि खाण्यापिण्याच्या किमतीही वाढल्या आहेत. डॉलर मजबूत झाल्यामुळे परदेशातल्या सगळ्याच खरेदीसाठी जास्त रुपये द्यावे लागणार आहेत. 5-10% का इंक्रीमेंट आता है इसके अंदर, तो आप ये मान के चलिए कि आपके टूर प्राइसेस जो हैं वो तकरीबन 8-12% के आसपास आपका टूर प्राइसेस बढ़ते हैं. लेकिन बहुत सारे ऑप्शंस हैं, अगर आप टाइम पे करते हैं तो आप उसको रोक सकते हैं. नोव्हेंबर 2013 मध्ये 1 डॉलरच्या तुलनेत रुपया 68 पर्यंत खाली गेला होता, पण त्यानंतर RBI गव्हर्नर रघुराम राजन आणि मोदी मॅजिकमुळे मे 2014 मध्ये रुपया मजबूत होऊन 58 रुपये 60 पैशांवर पोहोचला. पण सध्या मजबूत स्थितीत असलेला डॉलर आणि ग्लोबल करन्सी क्रायसिसमुळे रुपया घटत चाललाय. वाढती आयात, ग्लोबल मार्केटमधल्या करन्सीचा तुटवडा आणि क्रूड ऑइलची घटती किंमत ही काही रुपया पडण्याची कारणं आहेत. बड़ा रीजन है कि रुपी वॉज पार्शियली ओवर वैल्यूड, क्योंकि जिस तरह से डॉलर इंडेक्स 81 से 88 89 तक आ चुका है, रुपी वॉज होल्डिंग अराउंड 6150 6180 लेवल्स ओनली. रुपयाच्या मजबूतीसाठी RBI पावलं उचलती आहे, पण सध्या तरी परदेशात जाण्याचं प्लॅनिंग असेल तर खिसा हलका करण्याची तयारी ठेवावी लागेल, एवढं मात्र नक्की. अमोल देठे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.